जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हॅलो, कोण बोलतोय? मी पायलट थमल थायब बोलतोय. ते काय बूम झाले तुमची की तुम्ही 2 मिनिटात तोडगा देणार? बघ बूम अंकल यामी काय झालं? माझ्या बायकोला आहेत ना, मी ना ताणात लागून गेलो होतो. तिला ते कत्त वाटतंय सांगायचं होतं, म्हणजे तुमतून म्हणत होत नव्हतं. बायकोला म्हणजे तुमचं लग्न झालंय काय? माझं लग्न तवा साहेब अहो बॉम्ब झाल्या. सुमेकडे बायका गोळा करायला लागल्या साडी वाटपासाठी. अहो आता उद्या बंगल्यावर पोहोचल ती बायका घेऊन. हा बघूयात बघूयात आपण. आता बघू का बघू, बघस्तवर सुमी तिकडे बांगल्यावर पोहोचायची. आता पास झाले, उद्या काय तर सोक्ष मोक्ष लावते डायव्हरचा. त्या बराबर तो पायलट पकडला जाणार. सुमी प्रश्न पैशांचा नाहीये, पण माझ्या मैत्रिणीने असं साडीसाठी बंगल्यावर रांगेत उभं राहणं मला नाही पटत. डायव्हर मला पटत बरं का तुझं म्हणणं? आता एका साडीसाठी ह्या सुमीने लाचार होणं म्हणजे काही बरोबर नाही, है ना? हो ना. पण बबनसाठी मी बायका गोळा करणार. असं तर शाण्यागत वागत जा. डायव्हर आज असं कात्रीत पकडते ना तुला, विचारूच नकस. अहो बॉम्ब झाले, सुमी कधी पण इथं पोहोचल. आता काय करायचं यार? मला तर आता काय सुचतच नाही. बबन आपण एक काम करूया. मी आज जाऊन सगळा स्वयंपाक बनवतो, तू इथेच उभा राहा आणि ती जे काय सांगते ते मला सांगत राहा. सोपं आहे, फार काय अवघड नाहीये. बबन्या तेल गरम झालं, जिरं टाक म्हटलं होतं तुला. अरे ऐकून घे जा की पूर्ण निम्मा टाकायचं होता. सॉरी सॉरी, काढतो अर्धा परत बाहेर. काय होते कुसुमे? अगं खा ना पटपट. हा बोल सुमे. पायलट तू काय बरोबर नाही केलं सा? हे म्हणजे तुला पक्क माहितीये मी काय बोलते ते. तू आताच्या आता येऊन भेट मला. वा 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 डायव्हर साहेब आले की या 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 बसा. आता मी काय सांगतो ती नीट ऐका. सुमे तू पण ऐक. अग ह्या जाधव साहेबांनी ह्या ड्रायव्हरनी तुला फसवलंय. अग ह्यो ड्रायव्हर नाय रे सुरेश. सुमे आणि ह्या बबनेनं पण तुला फसवलंय. अग सुरेश नको की वाढवू, गबस की आता. अरे नाही ग बसणार मी बबन्या. तालुक्यातला वर्ल्ड फेमस सुरेश आचार्याचा तडकाच दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही अगे ह्यो ड्रायव्हर नाही, अगे ह्यो पायलट आहे. माहितीये मला. म्हणजे माहितीये तुला? अरे तेच तर मगापासून मी तुला सांगतो. तुझ्या टाकल्याचा स्क्रू आहे का नाही तो झालाय डीला, पडलाय कुठे तरी. मला 4 दिवसापूर्वीच कळालं ह्या लांडग्यांनी लय नाटक लावली. पण सुमी आहे आणि मला येडं बनवणारा पैदा व्हायचंय अजून. अगं सुमे तुला 4 दिवसापूर्वी समजलंय, 4 दिवस केलंच काय? या पायलटचे पिसं काढत होते. आता ह्यांची पाळी आहे. पायलट खोट बोलला ह्याला कारण आहे. पण तुमचं काय? अगदी बरोबर आहे, उलट तुमच्यामुळे त्याला बी ज्यादा खोटं बोलायला लागलं. हो ना, या बबननी जर सगळं आधीच खरं सांगितलं असतं तर विषय तेव्हाच संपला असता. जाधव साहेब तुम्ही जर मला आधी सांगितलं असतं ना
एवढं खोटं बोलायची गरज नव्हती. हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे झालंय. काय साहेब, आता सगळी बिल आमच्या नावानं फाडताय. तुम्ही कधीही चुकीचं बोलत नाही. नाहीच बोलत. सगळी खोटारडी माझ्याच खानावेत गोळा झाल्यात. हॅलो हॅलो. अरे आधी उचलायचं असतो. अयो मामासाहेब. हॅलो हॅलो मामासाहेब, ऐकून झालंय का बाबा? हॅलो हॅलो बाबण्या. कळाला. पण तुम्ही लक्षात ठेवा, जाधव साहेब परत माझ्यासंग जर खोट बोला ना तर याद राखा. हॅलो 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 मामासाहेब बोला की. अरे बाबण्या, समर साहेब कुठे आहेत? आहेत की इथंच. इथंच म्हणजे कुठंच? इथं म्हणजे जनसंपर्क वाढवायला आलोय आमच्या गावात. बाबण्या, अरे या रेटने तुम्ही जनसंपर्क वाढवायला लागलात तर थोड्याच दिवसात समर साहेबांचं नाव महाराष्ट्रभरात होईल. असू नक बास कर आता. म्हणजे आजच्या पुरता जनसंपर्क बास कर आता आणि दोघ जण ताबडतोब घरी या. हा हा निघतो लगेच. हा ठेवा. ठीक आहे, आता येतो गळ्यात बांधून. काय गरज नाही, मित्राची बोंब झाल्या म्हटल्यावर तुम्ही उपाय करायला लागणारच. तोच तर सुचत नाहीये ना तुला. उद्या घेऊन ये तिला इथं, मग सांगते. इथे? नाही नाही सुमे अगं, मी मम्माला आताच नाही म्हणून सांगून आलोय की तिला कुठेही नेणार नाहीये मी. मग तर घेऊनच आहे, तुझी कशी बोंब मिटवते बघ. मी रेडी आहे. झाली का समजू तयारी? काय दिसतात नाही, तिची तयारी कुठपर्यंत आली ते बघून येतो. मला विचारायची गरज नाही. पटकन बरं झालं, तुम्ही दोघे लग्नाविषयी बोललात. सांगितलं त्याला की तुझं लग्न रेवतीच्या बहिणीशी व्हावं असं मला वाटत. त्याने आपल्यासाठी इतकं केलंय, आता आपण त्याच्यासाठी काहीतरी करूया. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नसत, तरीही काही गोष्टी एकमेकांसाठी करायलाच हव्यात. सुरुवात मग काय, आता त्याच्यासाठी पण वेगळा मुहूर्त बघणार आहे का? कारण पटकन सुरू. सदार मंगलम शुभ मंगल. अरे तुझ्या मनात काय काय आणि मी हे सगळं तुला केव्हा सांगणार आहे काय माहित नाही. नकोच, आता कायमच गमावून बसेल तुला. आमचे वेवलेन म्हणजे तेव्हापासूनच जुळलेले होते. कधीपासून? फोन कॉल पासून. फोन कॉल पासून. आणि मग बघायला जेव्हा आले हे किती जण? 12 जण आले. हा म्हणजे अंदाजे डझन भर लोक होते. डझन भर डझन भर. मला डझन म्हटल्यानंतर मला असं ते एकदम. माझ्या रेस्टॉरंटच्या खाण्यामुळे काही झालेलं नाहीये, यांच्या आजारामुळे झालेलं आहे. तेव्हा यांचं चमचमीत खाणं सगळं बंद करा. मग मी खायचं काय? कारल्याचा रस प्या, कंदमुळ खा. काय तोंडाला येईल ते बोलतोय हा माणूस? बाबा मला खरंच माहित नव्हतं तुम्हाला इतकी पथ्य पाळायला पाहिजेत. असावरी असं का? असंच काही नाही आहे ग कुलकर्णी. आता जास्त काही बोलू नकोस, नाहीतर हा तुझं खाणं पिणं कायमच बंद करेल. खाणनू एक काम होता. हा रावंदे वराव. हा नाच. काय नाच? नको म्हणू. नाच नाही तर गोळीओ घालीन. नको गोळीओ नको. नाचतय नाचतय. हा वा 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 चोंट्या वा. शोभा, अगो ही कसली औदस सुचली तुका? इंदून किती विश्वासाला तुका कामावर ठेवलंय, तू त्याचा असं विश्वासघात करतल? महाराज, एक हसम आलाय जंजिऱ्यावरून. कोंडाजी भावानी एक नजराणा पाठवलाय तुमच्यासाठी. नजराणा समोर ठेवावा. आता माझा डाऊट मिटलाय.
आता माझी पूर्ण खात्री झाली दौलतवाडीचा सरपंच नंदिता गायकवाड यांनीच भ्रष्टाचार केला. आणि हो थँक्स, तुम्ही आम्हाला इथं आणून मदत केल्याबद्दल. तुम्ही आम्हाला जर इथं आणलं नसतं तर या फाईल्स आम्हाला सापडल्या नसत्या. खरंच नाही साहेब, हे सगळं चुकीचं आहे. जरा ऐका माझं, तुम्हाला सरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागेल.